कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेळ्या मेंढ्यांसह विविध गावचे धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. डोक्यावर पिवळी टोपी, गळ्यात पिवळा स्कार्फ आणि कपाळाला पिवळा भंडारा लावून आंदोलक या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. यळकोट यळकोट जय मल्हार, अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा अशा घोषणाबाजीनं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सुमारे 2 तासांहून अधिक वेळ हे आंदोलन करण्यात आलं. या रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी बोलताना आमदार पडळकर यांनी धनगर समाजासाठी राज्यघटनेनं दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा येत्या निवडणुकीत धनगर समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा दिलाय. राज्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात 25,000 पासून 1,60,000 पेक्षा जास्त मतदारसंख्या आहे. या समाजानं एकजूट दाखवली तर हे राज्यकर्ते गुडघे टेकतील. केवळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ या समाजावर अन्याय झालाय. अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळेच धनगर समाज सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागास राहिला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर पिवळं पिवळं दिसतंय आणि त्यामुळं राज्य सरकारला आमची ताकद आज कळाली असेल की धनगर जमातीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये किती तीव्र संताप आहे. राज्य सरकारनं तत्काळ धनगडाचे जे कोटे दाखले दिलेले आहेत ते रद्द करावेत आणि धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या संदर्भातला जीआर तत्काळ निर्गमित करावा. मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी यावेळी बोलताना राज्य शासनानं जसं आदिवासींना तसंच धनगर समाजाला 22 योजनांची घोषणा केली होती, परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचं सांगितलं. केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राजकारणी मंडळी धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी नागेश पुजारी, डॉक्टर संदीप हजारे, संजय पटकारे यांचीही भाषणं झाली. या आंदोलनात रामचंद्र डांगे, बयाजी शेळके, कल्लाप्पा गावडे, संजय पटकारे, अशोक कोळेकर, राघू हजारे, मच्छिंद्र बनसोडे, राजेंद्र कोळेकर, राजेश तांबे, मायाप्पा पुजारी यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.